तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर च्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी इयत्ता 8वी च्या इतिहास विषयाचा अभ्यास करणार आहोत। गेल्या तासिकेमध्ये आपण 8वीच्या इतिहासाचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे इतिहासाची साधने या घटकाचा अभ्यास करत होतो। त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या गेल्या काही तासिकेमध्ये। भौतिक इतिहासाची जी साधने आहेत, भौतिक साधने असतील, लिखित साधने असतील, मौखिक साधने यांचा अभ्यास करत होतो। भौतिक साधना पाहिली, त्यानंतर लिखित साधना पाहिली, मौखिक साधना पाहत आहोत। त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी स्फूर्तिगीते पाहिली, पोवाडे पाहिले, छायाचित्र पाहिले, ध्वनिमुद्रिते पाहिले, दृकश्राव्य साधने पाहिली। आता या तासिकेमध्ये आपल्याला चित्रपटांचा अभ्यास करायचा। चित्रपट हे साधन, हे मौखिक साधन, याचा अभ्यास आपल्याला या तासिकेमध्ये करायचा आहे। चित्रपट, आता या मुद्द्याचा अभ्यास करत असताना सर्वात प्रथम आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात एक आगळा वेगळा असा आविष्कार झालेला आहे चित्रपटांच्या बाबतीत। म्हणजे एक वेगळं तंत्रज्ञान आजच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आज या 20व्या शतकामध्ये या तंत्रज्ञानामध्ये चित्रपट सृष्टीच्या या तंत्रज्ञानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते। चित्रपट सृष्टीमध्ये आपण दिवसेंदिवस पाहतोय की किती मोठा बदल झाला आहे। आपल्याला माहिती आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खूप सारे चित्रपट पाहिले असतील, मराठी चित्रपट पाहिले असतील, हिंदी पाहिले असतील, इंग्रजी पाहिले असतील। आज देवावर सिनेमा आहे, लहान लेकरांवर सिनेमा आहे, निसर्गावर आहेत, प्राणी मात्रांवर आहेत। म्हणजे प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक क्षेत्रांवर, प्रत्येक विषयांवर, थोर समाज सुधारकांवर सुद्धा खूप सिनेमा आपल्याला पाहायला मिळते। मग याच्यातून आपल्याला अलीकडल्या काळामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये कशा प्रकारे प्रगती झाली हे आपल्याला पाहायला मिळत। आता या ठिकाणी आपल्या चित्रपट सृष्टीतलं आवर्जून घेतलं जाणारं एक नाव म्हणजे दादासाहेब फाळके। त्यांनी या चित्रपट सृष्टीची या ठिकाणी 1913 साली मुहूर्त मेढ रोवली, म्हणजे सुरुवात लक्षात घ्या, इसवी सन 1913 साली दादासाहेब फाळके यांनी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला। आणि मग पुढे चालून आपल्याला दांडी यात्रा असेल, चले जाव चळवळ असेल, चले जाव आंदोलन असेल, किंवा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह असेल महात्मा गांधीजींचा, यांच्यावर सुद्धा चित्रफीत म्हणजे चित्रपट पाहायला मिळतात। चित्र पहिल्याच्या काळामध्ये खूप आपण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते पहिल्याच्या काळामध्ये, आठवत असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी दूरदर्शन या आपल्या चॅनलवरती असे चित्रपट पाहिले असते। दिवसेंदिवस आपण पाहतो टेलिव्हिजन मध्ये सुद्धा खूप बदल झाला, नाना प्रकारचे टीव्ही सुद्धा आज उपलब्ध झालेले आहे। म्हणजे एवढा बदल होत असताना आता आपल्याला कलर सिनेमा, कलर सर्व काही पाहायला मिळत आहे। पहिलेच्या काळात तर असं, त्या दादासाहेब फाळकेंचं जर पुस्तक तुम्ही वाचलं, त्यांच्यावर आधारलेले जर लेख वाचले, तर असं मला त्याच्यामध्ये वाचायला मिळालं की पहिल्याच्या काळामध्ये सिनेमामध्ये स्त्रिया काम करायला तयार नव्हत्या ऍक्ट्रेस म्हणून, म्हणजे अभिनेत्री म्हणून काम करायला तयार नव्हत्या, अशी स्थिती त्या काळात होती।
आता काल बदललाय आपल्याला माहित आहे. आज अभिनेत्रींची स्थिती काय आहे, कशा प्रमाणात त्यांना त्याचा मोबदला मिळतो, किती प्रमाणात मिळतो, खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची प्रगती ही होत असते, प्रसिद्धी होत असते. त्याच्यामुळं त्या क्षेत्राकडे जाण्याचा कल आता स्त्रियांचा मुलींचा या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. असो त्याच्या मध्ये आपल्याला चित्रपट सृष्टीमध्ये दादासाहेब फाळकेंनी 1913 साली मोहतमेठ रौलेनी आपल्याला या ठिकाणी म्हणजे सुरुवात केली आणि दांडी यात्रा असेल, बघा म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला चले जाव आंदोलन असेल किंवा मिठाचा सत्याग्रह असेल, हे अशा चित्रफित आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला त्या काळचा ऐतिहासिक वातावरण लक्षात येतो. त्या काळातलं वातावरण कसं होतं, शाळकरी पोरं सुद्धा या आंदोलनामध्ये कसे शाळा सोडून सहभागी झाले हे पाहायला मिळत. तुम्ही जर हे चित्रपट जर पाहिले तर अहिंसक चळवळ महात्मा गांधीजींचे विचार तुम्हाला लक्षात येतील. आपल्या देशाविषयी प्रत्येक थोर समाज सुधारकांचं, थोर पुरुषांचं काय बलिदान आहे, काय योगदान आहे, हे तुम्हाला या चित्रपटातून स्पष्ट पाहायला मिळेल. एवढंच नाही तर प्राचीन आणि मध्ययुगीन या कालखंडाच्या तुलनेमध्ये आज बरेच साहित्य उपलब्ध आहे, बरेच साधने उपलब्ध आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील इतिहासाच्या साधनांमध्ये आज बरेच साहित्य या ठिकाणी बरेच साधन उपलब्ध आहे. एवढंच नाही तर अभिलेखागार याच्यामध्ये सुद्धा लिखित साधने बऱ्याच प्रमाणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर जतन करण्यात आलेली आहे अभिलेखागारामध्ये. तसेच आज इतिहासाची जी काही जुनी आपली या कालखंडातील जी काही भौतिक साधने आहेत ते सुद्धा सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत, चांगल्या स्थितीत. म्हणजे आज आपण जर विचार करायला गेलो तर हे जे काही इतिहासाची साधने आहेत त्याचा उपयोग हे पुढच्यांसाठी आहे, पुढील जे काही पिढ्या निर्माण होत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा उपयोग होणार. आता लिखित साधनांचा जर अभ्यास करायला गेला तर हे साधने कोणत्या विचाराने प्रेरित आहे ते सुद्धा या ठिकाणी अभ्यास करण्याचं महत्वाचा एक विषय आहे. साधनकर्त्याचा विचार काय आहे याचाही कुठेतरी विचार केला गेला पाहिजे, याचाही अभ्यास केला गेला. या साऱ्या गोष्टी ज्या आता आपण पाहिल्या, चित्रपट सृष्टी असेल किंवा मौखिक साधने असतील, या साऱ्या गोष्टीचा जे आता आपण आता अभ्यास केलेला आहे, जसं आपण भौतिक साधने पाहिली, लिखित साधने पाहिली, तसेच मौखिक साधने पाहिलो चित्रपट, मग या साऱ्या गोष्टीचा या ठिकाणी कुठेतरी इतिहासाचा हा समृद्ध वारसा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जतन करून ठेवला पाहिजे, जपून ठेवला पाहिजे, ज्याचा उपयोग येणाऱ्या भावी पिढ्या ज्या काही आहेत आपल्या देशातल्या या भावी पिढ्यांकडे हा वारसा सोपवता येईल. त्यासाठी आपल्याला हे सारे साधनं जे आहेत ते या ठिकाणी टिकवता आली पाहिजेत, हे तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. या मुद्द्यात सुद्धा दिलेला आहे आपल्याला शेवटच्या भागात. अशा प्रकारे इतिहासाची साधने हा पाठ आपला आजच्या तासिकेमध्ये संपलेला आहे. या तासामध्ये आपण इतिहासाच्या विविध साधनांचा अभ्यास केला, त्या साधनातील विविध क्षेत्रांचा अभ्यास केला, भौतिक साधने पाहिली, लिखित साधने पाहिली, त्यासोबतच मौखिक साधनांचा अभ्यास केला, आणि ह्या सर्व साधनांची आपण कुठेतरी प्रत्येक नागरिकांनी मूलभूत कर्तव्यामध्ये संविधानामध्ये कायदा आहे आपला मूलभूत कर्तव्यामध्ये, जे काही आपली या ठिकाणी शासकीय मालमत्ता आहे आपल्या देशाची ती प्रत्येकाने जपलं पाहिजे, ते टिकवलं पाहिजे लक्षात. आज आपण घरातील वस्तू कशी काळजीपूर्वक
प्रत्येक जण या ठिकाणी जपतो, काळजी घेतो, त्याची निगा राखतो, जेणेकरून ती वस्तू ती लवकर खराब होणार नाही. मग कुठलीही वस्तू घ्या, घरातील साधं घड्याळ घ्या, सायकल घ्या, आपल्या घरातले साधे भिंतीवरल्या जाळ्या देखील आपण जर 8-15 दिवसाला काढत असतो, म्हणजे अशा जसं आपण घराचे रोज जसं झाडून काढतो, तसं जसं आपण आपल्या घराची प्रत्येक गोष्टीची प्रत्येक वस्तूची जशी काळजी घेतो, तसं आपण या ठिकाणी या देशाचे नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि आपण या जेवढे काही इतिहासाची साधने आहेत, भौतिक साधने असतील, लिखित साधने असतील किंवा मौखिक साधने असतील, या साऱ्यांचा अभ्यास करणं हे आवश्यक आहेच, पण त्यासोबत त्यांची काळजी घेणं, त्यांची निगा राखणं आणि एक प्रकारे पुढच्या पिढींसाठी हा जो समृद्ध वारसा आपल्याला मिळालेला आहे तो टिकवून ठेवणं, जपून ठेवणं, त्याचं संवर्धन करणं हे फार आवश्यक आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. असो, या ठिकाणी हे पहिलं प्रकरण आपलं संपलेलं आहे. याच्याबद्दल जर कुणाच्या मनामध्ये जर शंका असेल, कुठले प्रश्न जर निर्माण झाले असतील, तर तुम्ही मला या ठिकाणी आपल्या झूम क्लासेस जेव्हा दररोज होतात त्यामध्ये तुम्ही मला विचारू शकता. असो, मी आता या ठिकाणी थांबणार आहे. घरी राहा, सुरक्षित राहा.